बेल्लेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 ची जागा जिल्हा परिषदेची होती, ती शाळा बंद झाली, त्या जागेवर ग्राम सचिवालय व्हावे ही बेल्लेगावचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांची मागणी होती। जिल्हा परिषदेमध्ये त्यासंबंधीचा पाठपुरावा करून 36 गुंठे जागा बेल्ले ग्रामपंचायतीला मिळवून देण्यात जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी अथक परिश्रम घेतले व तसे पत्र आज बेल्ले ग्रामपंचायत सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात बेल्लेगावचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांना सुपूर्द केले। या प्रसंगी बेल्लेगावचे माजी सरपंच विश्वनाथ डावकर, विद्यमान सदस्य राकेश टोळस यांनी मनोगतातून पांडुरंग पवार साहेबांचे आभार मानले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य भवन आवटी, कैलास आरोटे, लीलावती बोरचटे, रंजना पिंगट, निकिता शिंदे, निलेश पिंगट, प्रदीप पिंगट, रियाज बेपारी, मनोहर पिंगट, सुनील भालेराव, सचिन गुंजाळ, ग्रामविकास अधिकारी संतोष बोराडे व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जानकुशेठ डावखर यांनी केले तर आभार उपसरपंच निलेश कंचे यांनी मानले। या बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी। विशेषतः जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकास कामं या ठिकाणी साहेबांनी आपल्या गावासाठी आणली, त्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी जनावरांचं जे आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभं केलं आणि आत्ताच या ठिकाणी आपल्या गावाची जी मोडकळी झालेली प्राथमिक एक दोन नंबरची शाळा प्राथमिक शाळा नंबर 2 अनेक दिवस या ठिकाणी त्या शाळेची अतिशय दुरावस्था होती। त्यामध्ये अनेक कचरा यायचा, अनेक प्रकारचे घाण साचायचे। त्या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच सन्माननीय राजाभाऊंनी मागणी केली, ग्रामस्थांनी या ठिकाणी सदस्य असतील ग्रामस्थ असतील आणि ही मागणी करीत असताना खऱ्या अर्थानं ती शाळा ग्रामपंचायतीला वर्ग करीत असताना मोलाचं सहकार्य या ठिकाणी पवार साहेबांचं लाभलं आणि त्या कार्यक्रमाचं या ठिकाणी पत्रसुद्धा साहेबांनी आज घेऊन आले। तो कार्यक्रम उपस्थित आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते, गावचे सरपंच राजाभाऊ असतील, माजी सरपंच विश्वनाथ शेटावकर असतील, उपसरपंच निलेशजी कंसे असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, विशेषतः सर्व पत्रकार बंधू असतील, विकास कामं करीत असताना भरघोस या ठिकाणी नेहमीच या गावावर विशेषतः साहेबांचं लक्ष राहिलेलं आहे। अशी भरघोस विकास कामं करीत असताना आपल्या गावाला सुद्धा 2 अंगणवाड्या या ठिकाणी आत्ता मंजूर आहे, एक अंगणवाडी दत्तनगरची, एक अंगणवाडी ढगीवाड्याची, बरोबर ना, अशा 2 इंदिरानगरची आणि प्लस त्या ठिकाणी आपल्या इंदिरानगरला अनेक वर्ष या ठिकाणी शाळेची सुद्धा अतिशय अडचण होती, शाळेची अडचण होत असताना जागा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती, पण साहेबांनी तिथेही प्रयत्न करून या ठिकाणी ती सुद्धा आपल्याला ती शाळा जागा उपलब्ध करून दिली। शाळेची इमारत सुद्धा थोड्याच दिवसात या ठिकाणी संपन्न होईल, अंगणवाडीचं काम सुद्धा आपलं चालू होईल। पाठीमागं जसं इथून पाठीमागं जिल्हा परिषद अंगणवाडी साध्या पद्धती असायची, आता ही RCC रूपाची अंगणवाडी या ठिकाणी उपलब्ध होत असतील। मला वाटतं काहीतरी 8-8.5 लाख रुपये अंगणवाडीला येत असतात। असा भरघोस निधी या ठिकाणी साहेबांच्या मार्फत आला, जे महत्वाचं काम होतं शाळेचं प्राथमिक ते आपल्या ग्रामपंचायतीत या ठिकाणी वर्ग झालेले। असो, साहेबांचं मी प्रथमतः आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेबांचा या ठिकाणी सन्मान, गावचे सरपंच सन्माननीय राजाभाऊ गुंजाळ यांना विनंती करतो या ठिकाणी।